शलोम बंधू आणि भगिनींनो, तोराच्या अभ्यासाची डिस्क आम्ही तुमच्यापुढे ठेवत आहोत. या डिस्कमधला अभ्यास अशदोदमधील यशिवात दात उत्पन्नाचे प्रमुख राब शिमशोन बामणोलकर यांच्या हस्ते तयार केली आहे. यातील अभ्यासामुळे तुम्हाला आनंद आणि बोध मिळेल अशी आमची आशा आहे. सदर अभ्यास मार रुबेन बेन यहेझकेल पेंडकर, त्यांचे मुलगे आणि मुली, नातवंडे आणि सर्व कुटुंबाचे यश आणि भरभराटीसाठी योजित केला आहे. पराशात लेख लेखा आपण वाचतो. आपल्या पराशात लोत तिसऱ्या शनीला, लोत जो जाईत चालत होता अब्राहम अभिनव संगत, त्याच्याकडे पण ले कोकरू मेंढ तंबू, तो पण श्रीमंत झाला. आणि एका जाग्यावर ते दोघं संगत बसू नाही शकलं. का? कारण त्यांची इस्टेटले मोठी होती दोघांची. एवढी इस्टेट मोठी की ते दोन माणसं एक लहान देशात संगत बसू नाही शकलं. ते दिवला वेलो या खेलूल अशेवेत यखदाव. काय लिहिलंय इथं? दोघं संगत बसू नाही शकलं. बसायला जागा होती पण संगत बसायला ती जागा नव्हती. मग काय झालं पुढं? वै रीव भानगड झाली. अब्राहम अभिनवचे मेंढपाळ आणि लोत चे मेंढपाळ. आणि त्या शास्त्रात निवडाय की तेव्हा केनानी आणि पेरिझी ही दोन तरीची माणसं, जातीची माणसं इथं आज योसेफ बार इथं बसत होते. काय होती भानगड? लोतचे मेंढपाळ ते कोकरूला सोडायचे, कुठं पण जा आणि कुठं पण खा, दुसऱ्या माणसाचं पण खा, म्हणजे चोरी झाली. दुसऱ्या माणसाच्या शेतीमध्ये जा आणि खा. अब्राहमचे मेंढपाळ बोलले हे असूर आहे, मना आहे, हे चोरी आहे. असा पैसा चोरायला मना आहे. आपल्या कोकरूला, आपल्या बकऱ्या मेंढ्याला आपण कुठं पण जाऊ देऊ जायला, कुठं पण खातील, हे चोर आहे, चोरी आहे. म्हणून निवडाय तेव्हा इथं कोण बसलेला होता? या देशात कुठली जाती बसलेली होती? केनानी आणि पेरिझी. ह्या विषयावरून त्यांची भानगड होती. लोतचे मेंढपाळ बोलले त्या राशीमध्ये निवडला. राशी बोलतो इथं रबी श्लोमो इतका की तिथं अर्थ खाली इथं निवडाय ते बोलले बघा अब्राहम अभिनवला परमेश्वराने वचन दिलेलं आहे की सगळे देश त्याची आहे. दुसरे बसलेले आहेत पण देश परमेश्वराचे आहे. जागा जमीन कोणची आहे? परमेश्वराची आहे. परमेश्वराने वचन दिलेलं आहे अब्राहम अभिनव म्हणजे ही जागा आता अजून अब्राहम अभिनवच्या ताब्यात नाही आले पण ती येणार आहे. समजा की ती आली त्याच्या ताब्यात. आणि अब्राहम अभिनवला कुठला मूल नाही, त्याला मूल नाही. मग अब्राहम अभिनव मेल्यानंतर सगळ्या कोणाला मिळेल? लोथला. तर समजा की आतापासून ते लोथचं आहे. समजला? माणूस असं काही चोराचा असेल, कधी कोणा लुटायचा असेल, कधी काही वाईट करायचं असेल, तो शास्त्रामधून तो ते प्रूफ आणल. शास्त्रामध्ये तो बघून शास्त्रामध्ये लिहिलं आहे. तो ते वाक्य वाकडं तिकडं करत त्याच्या आकल्याप्रमाणे, त्याच्या वाईट गुणप्रमाणे ते शास्त्राचा वाकडा अर्थ देऊन तो बोल बघा इथं शास्त्रात लिहून आहे कसा वागला पाहिजे. आणि ते केला लोथच्या मेंढपाळाने. ते लोक बोलले अब्राहम अभिनवला मूल नाही, एकच मूल आहे इश्माईल, पण तो वचन द्यायच्या अगोदर त्याचा जन्म झाला. लोथ आहे आणि लोथला सगळा मिळेल. मग लोथचे मेंढपाळ तिथे कोकरू मेंढ्याला सोडवते, पण अब्राहम अभिनवचे मेंढपाळ काय बोलले? नाही नाही, परमेश्वरने वचन दिलं आहे, पण तो वचन जेव्हा परमेश्वर देईल तेव्हा देईल. परमेश्वर वचन दिलं की तो देईल, आता नाही दिलं आहे अजून. आता तो ती शेत दुसऱ्या माणसांची आहे,
आपण आपलं कोकरू आपलं आपलं बकरं तिथं पाठवू नाही शकत, ते खातील दुसऱ्यांच्या शेतामधून. ताबडतोब हे दोघं सेपरेट झालं, एकमेकाशी लांब गेलं. अभ्राबानूंनी बघितला तो ताबडतोब लोथला बोलला, बघ मला आपली आपल्यामध्ये भांडगड नको, तुझ्या मेंढपाळ आणि माझ्या मेंढपाळमध्ये पण भांडगड नको, कारण आपण भाऊ आहो, आपण भाऊसारखं आहो. अख्खे जाकी देश अख्खा जमीन तुझ्यासमोर आहे. तू जर उजव्या बाजूला जाशील मी डाव्याला जाईन, तू जर डाव्या बाजूला जाशील मी उजव्या बाजूला जाईन. आपल्याला माहिती आहे शेवट लोथ गेला सेदोमला, सेदोम देशात, आणि तिथं मग तिथं वाईट माणसं होती, त्यांच्या मार्गाला तो लागला आणि तो शेवटी मेला असता. जेव्हा परमेश्वराने आख्या सेदोम देशावर आकाशातून मीठ आणि आग आणि तऱ्हेतऱ्हेचे काय काय आकाशातून आणला आणि ती जागा जळली, आजपर्यंत तिथं निशाणी आहे. अब्रमावेणूच्या पाय परमेश्वराने त्या देवदूत आले होते, त्यांना पाठवला लोथच्या घरी त्याला वाचवायला. जर त्याचा कुटुंबामध्ये अब्रमावेणू नसता, त्या लोथच्या पप्पा त्याचं नाव होतं हारान आणि हारानचा भाव अब्राम, अब्रामच्या पाय अब्राममुळे लोथ वाचले गेला. पण इथं आपण अब्राम बघून होतो आपल्या कसा वागते या परशात आपण बघतो, आपण बघतो कसा वागला अब्राम बघून. जे लिवलाय पिरके आबोत मधी, पिरके आबोत मधी पहिला व्हॉल्यूम पहिले पेरेक मिशना 7, निताय हा अरबेली ओमेर आर हेक मिशा खेन रा व्यातीत खबेर लरशा ואתיתייאש מן הפורענות. ניתאי, ארבל גאווה שעלילה אותה, תברת זה בולטו גאווה היה ארבל. ניתאי סדיק דיתה ראית אותה. ניתאי ארבלי, תאפון תראה ויצרת אותו, אמרת אולי מלא קייק, תודה איתו קהי. תודה איושת מוקחם בעד קהי, אתו אמרה שיקו. אמצה איושת אמרה קייק, תו איידי דשיל, כותלה סלה דשיל, אמי כותליה וישה, म्हणजे आम्ही जास्ती अभ्यास केला पाहिजे, कुठल्या विषय आम्ही जास्ती पाळला पाहिजे, कुठे जास्ती लक्ष दिला पाहिजे, कुठे जास्ती ध्यान दिला ठेवला पाहिजे आपल्या आयुष्यात. नित्या अरबिले आपला पहिला काय बोलला, आर हेक मिशा खेन रा वाईट शेजारशी लांब जा. वाईट शेजार आपल्याला लिहून आहे पहिले योएज पुस्तक, पहिले योएज पुस्तकात काय लिहिलं आहे, शखेन. ते लिहिलं आहे असा, तसा सुरुवात करते. सॉलोमन राजा आपल्याने त्यांनी आपल्याला असा शिकवला मिशले पुस्तकात, तोफ शखेन करोव मे आह रखोक, चांगला हाय जवळचा शेजार लांब राहणारा भावाशी. भाव हा आहे पण लांब आहे, तो कसा मदत करायला येईल दररोज, कधी शालोम बोलल, कधी फोन करल, कधी येईल भेटायला, पण दररोज माणसाला कोण भेटल, कोण त्याला मदत करल, कोण त्या सांगत हसल, कोण त्या सांगत बसल, कोण त्याचा मित्र, कोण कार्याला, कोण दररोज काय खास शालोम असा न हो काहीतरी घटला, कोण काय कोणा काय मार लागला काय झाला, कोण धावपळ करल आपल्या सांगत, जवळचा शेजार. म्हणून तो लिहिते इथं पहिले योएज पुस्तकात की चांगला शेजार त्याच्या तो लय उपयोगी आहे, तो लय मदत करेल, आनंदीच्या आनंदीच्या कार्याला तो मदत करेल, दुःखीच्या कार्याला असं न हो तो धावपळ करेल. म्हणून माणसाने बघितला पाहिजे, शोधला पाहिजे कुठं चांगलं शेजार आहेत आणि तिथं राहायला पाहिजे. ते राबिंद्र बोलले पिरक्या आबोतला, वाईट शेजार अशी लांब राहा. आणि अजून अरविंद आपल्याला सांगितलं आहे, नमाज करा तुम्ही दररोज
परमेश्वराकडं की तुम्हाला चांगला शेजार देईल, कारण वाईट शेजाराने लय खराब लय घोटाळा केलेला आहे जगात. आणि ते आपण वाचतो तलमूदमध्ये सुखा तिथं असं लिहिलं आहे, ओइला रशा ओइली शकेनो. वाईट शेजार असेल कोण माणूस दुष्ट असेल तर परमेश्वर त्या दुष्ट्याला शेवटी त्याला काहीतरी त्याची शिक्षा देईल. पण जेव्हा शिक्षा येईल त्या दुष्ट्याला त्याच्या शेजाराला पण शेजारावर पण संकट येईल. होईला रशा होईल शेनो. आणि जर सदिक असेल कोण तर परमेश्वर त्याला शेवटी चांगला दाखवा, त्याला मोबारला देईल. आणि अजून कोणाला चांगला देईल? त्याच्या शेजाराला. का? तर बोलते कारण, कारण बोलते जेव्हा वाईट शेजार हाय जवळ, आपण त्याच्या संगत काय बात नाही करत, आपण त्याच्याकडून काय शिकत नाही तरी पण, आणि आपण त्या संगत समजा आपण त्या संगत ले बात पण नाही करत कारण तो वाईट शेजार आहे. तो बोलते नाही, शेवटी आपल्या डोळ्यासमोर आपल्याला काय काय तो वाईट करते ते दिसल, आपल्याला नाही पाहिजे ते आपल्याला दिसल, आपल्याला ना काय ना ऐकायचं आहे ते आपल्या कानात ऐकू येईल. तो कसा बात करते आणि त्याचे शब्द आणि त्या शिव्या आणि ती चेष्टा ते काय तो खोटेपणा ते आपल्या कानात येईल. त्याचं वाईट वागणूक दिसतील आपल्याला आणि आपण त्याला काय बोलू नाही शकत. किती बोलू? एक वेळा बोलू, दोन वेळा? पण आपण त्याला काय तो मार्ग बदल करल? आपण किती त्याला बोलू? पण आणि तो लिहते नक्की शेवटी त्याच्या पाय आपल्यावर तो काहीतरी वाईट परिणाम जरासा तरी होईल, जास्ती पण होईल. आणि त्याच्या पाय जास्ती भानगडी पडतील. दररोज आणि काय 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 चीज नाही, काय किंमत नाही, काय काय कारण नाही, लहानसा काहीतरी होईल, मोठी भानगड होईल. अजून काय देऊला इथं? जर कोणाला चांगलं आयुष्य पाहिजे तो कुठला तरी लहान तरी घर घे, कुठेतरी वरती कुठेतरी टेरेसवर राहील, पण तो चांगला शेजार शोधल, असा शेजार शोधल की त्याला ह्या जगाच्या विषयामध्ये पण त्याला मदत करल आणि परमेश्वराच्या विषय म्हणजे तोरा मिसवत कसा पाळायचा त्याच्यामध्ये पण त्याला मदत करल, असा इथं लिहिला आहे पुस्तकात पेलियोएच. मला इथं अजून एक पुस्तक उघडायचं आहे, मेसिलात यशारीम पाचव्या पेरेक म्हणजे काय होतात व्हॉल्युम पाचव्या इथं पेरेकला इथं असं लिहिलं आहे, काहीतरी सांभाळायचं असेल की तो पाप नाही करल. इथं लिहिलं आहे तीन कारण माणसाला धोका देतात, तीन चांगलं काहीतरी कारण आहेत की हे तीन आपल्या हे तीन चांगलं नाहीत. आता सगळं आपल्याला शिकायचं नाही, आपल्या इथं नुसतं शिकायचं आहे. तो काय बोलते? तिसरा कारण, तिसरा कारण की माणूस परमेश्वराशी लांब जातं आणि पाप करायला लागतं. इथं लिहिलं आहे हा मफसीद ह्याच्या पाय माणूस हरतो. तो ते खेबरा, खेबरा म्हणजे शेजार मित्र. हाय नू खेबरा ता ती पेशी व्या होती, म्हणजे येडी माणसा आणि पापी माणसा जवळ बात केली, त्यांच्या संगतले बात केली, त्यांच्या संगतले राहलो तर खलास. आणि ते बोलते सॉलोमन राजा मिशले पुस्तकात वेरो ऐखे सिलीम ये रोवा, जो पापी माणसा त्यांच्या संगत जाईल शेवटी तो पण त्यांच्यासारखा होईल. कारण तो बोलते कधी कधी त्या पुस्तकात लिहिलं आहे, कधी कधी आपण बघतो किती वेळा आपण बघितला की माणसाला माहिती आहे मला माझ्या मनात ठरलेलं आहे की मी परमेश्वरा संगत कसा वागला पाहिजे, मी कसा घरी वागला पाहिजे, कसा बायको पोरा संग वागला पाहिजे, कसा शेजाऱ्यासंग वागला पाहिजे, कसा माझ्या कामात वागला पाहिजे, आणि नमाज कशी केली पाहिजे, शास्त्राचा अभ्यास कसा केला पाहिजे, परोपकार कसा केला पाहिजे, सगळा माझ्या ठरलेलं आहे, मला माहिती आहे खरा मार्ग का आहे, चांगला मार्ग कुठला आहे, पण नाही पाळू शकत. का? कारण माणसं काय बोलतील, शेजार काय बोलतील, मैत्रीण काय बोलल, बहीण काय बोलल, हे तो शेजार ती बहीण
तो मित्र तो काय तुला तिथं त्या जगात जेव्हा परमेश्वर शिक्षा देईल तो काय तुला मदत करायला येणार आहे? हा कशाला जायकडे लक्ष द्यायचं? अरे ते बोलते सॉलोमन राजा मिश्लेमध्ये अजून एक टप्पा, इम शोनीम आल ती तारव, जी माणसं बरोबर नाही वागत त्यांच्या संगत मिक्स नको होऊ। पण जर कोण बोल माणूस बोल बघा, कधी पण माणसानी एकटा नाही राहायचा, माणसानी माणसांमध्ये मिक्स झाला पाहिजे, चांगलं आहे ते। असा दिवलाय मस्त तलमुद कितुबोत मधी 5:17 असा दिवलाय, ले ओलाम ते हे दातो शिल अदाम मेऔरेवेत इम अबिरियोत, म्हणजे आपला लक्ष आपला ध्यान ऐकताना राहिला पाहिजे, कधी पण माणसांमध्ये मिक्स व्हायला पाहिजे, चांगलं आहे ते, ते खरं आहे, ते चांगलं आहे। पण कुठल्या माणसा सांगत? जे माणसासारखे वागतात त्यांच्या संगत मिक्स व्हायला पाहिजे, पण ते जनावरासारखे वागतात त्यांच्या संगत कुठला मिसवाना आहे? त्यांच्या संगत राहायला खायला पियाला फिरायला बातचीत करायला आले, शलोम शलोम बोलायचं आणि जायचं पुढं, मी घाईमध्ये आहे, मला घाई आहे कुठं। अजून बोलते सोलोमन राजा मिसले, लेख मी नेगेद ले ईश केसिल, जर तुला कोण माणूस बघू दिसल रस्त्यात, रस्त्यामध्ये कोण माणूस वेडा किंवा वाईट मार्गाला जाणारा, त्याच्या संगत नको जाऊ, नेगेटिव्ह डायरेक्शन घे, दुसरा डायरेक्शन, तुझा मार्ग दुसरा घे, त्याच्या अगेन्स्ट तो येतो, उजव्या बाजूला चाललाय तू डाव्या बाजूला जा, तो पुढं चाललाय तू पाठीमागे जा। आणि तेच बोलते दाविद राजा तिनीम पुस्तकात, आश्रया ईश אשר לא הלך בעצת רשעים ובדרך חטאים לא עמד ומושב כסילים לא ישב, ובדרך חטאים לא עמד ומושב כסילים לא ישב. כסב עוד את דוד רזה, אשר האיש אשר לא הלך בעצת חטאים, דרך חטאים לא עמד ומושב לצים לא ישב. כן, לא הלך מג'י קאי, תו גילה נאי, עשיר ועדי תו מנוס, תו דושתי מנסה סנגד גילס נאי. תנצ'ה סנגד אובה פנדה הרלה, אני תנצ'ה סנגד תו בסלה פנדה כותו. נאי בירה פיאלה, אני נאי איק מיסטי בטלי פיאלה, תנצ'ה סנגד תו בסלס נאי כדי כותו. קופי פיאלה נאי נאי צ'פני. शालोम शालोम लेत्राओत सी यू किती वर्षांनी बघी तुला पत्करण, मला त्याला बोलायचं नाही पण मनात जे माणसं त्यांचे चांगल्या मार्गाने जाईत त्या संबंध ठेवायचा, शालोम शालोम जाऊ मस्पीक। दावीत राजा बोलते सुरुवातीला काय बोलते, आशीर्वादी तो माणूस तो नाही गेला, मग बोलते तो नाही उभा राहिला, मग बोलते तो नाही बसला, का हे तीन वा गेला उभा राहिला बसला हे तीन कशाला? तलमूलमध्ये असं येऊ नये दावीद राजा जेव्हा तो बोलला त्याचा विचार त्याचा कवना त्याचा अर्थ असा आहे की जर माणूस बोला नुसता मी त्याचा चालते नुसता आमचा मी तिथं चाललाय तो पण तिथं चाललाय आम्ही संगत चाललो माझा आणि त्याचा काही संबंध नाही जास्ती त्याचा काय माझ्यावर परिणाम नाही होईत। जर तू गेलास त्या संगस शेवटी तू त्या संगत पण उभा राहून बात करशील, आणि जर तू त्या संगत उभा राहून बात करशील शेवटी आज किंवा उद्या कधी पुढं कधीतरी तू त्या संगत बसशील आणि बातचीत करशील आणि तुझ्यावर वाईट परिणाम शेवटी नक्की होईल। अजून लिहिलं आहे तिलीम, तिलीमधी लो या शाब्दी इम मेथे शाब सनेती के हाल मिरईम, त्यांना बोलते लो या शाब्दी मेथे शाब, जी माणसं ते फुकटची बात करतात त्या बातामध्ये काय उपयोग नाही, नुसते पॉलिटिक्स आणि निंदा आणि खोटेपणा आणि चेष्टा, मी ह्याच्यासाठी कधी बसलो नाही, सने ती मी अशा माणसांना द्वेष करायचा मी ह्याच्या कधी बसायचा नाही। हे लोला आदाम असा लिहिला शेवटी इथं माणसांनी कुठला मार्ग शोधला पाहिजे की शुद्ध मार्ग साफ मार्ग, आणि अशा सगळी माणसं चालली त्या मार्गामध्ये ले हाय तर मग काय झाला, हा सगळीजण असे वागतात सगळीजण अशी बात करतात सगळीजण असे खोटे बोलतात मग काय, आपण पण त्या मार्गात गेला पाहिजे, सगळीजण खोटेपणा चोरतील आपण पण चोर होऊ, जर सगळेजण डाकू होतील तर आपण पण डाकू होऊ, सगळेजण बिल्डिंग वरती
चा उंच बिल्डिंग अशी खाली उड्या मारतील आणि मरतील तर आपण पण उडी मारू असा कसा होईल? तेच बोलते दावीद राजा तेली मधी हाच बेनिका येऊन कपाय वासवे वाईट मिसबाखा अदोनाय, मी माझं हात साफ ठेवीन की माझ्या माणसांकडून मला मला काय घाण नाही लागणार, तेव्हा मी तुझ्या मंदिरात येणार अर्पण करायला. फुलं लिहिलं आहे जर असं होईल की तो अशा ग्रुपमध्ये माणसामध्ये हाय आणि ते लोक त्याच्यावर हसतील, बसलाय बात नाही करत, हा काय माणूस हे आहे काय बोलतात वेडा हाय, त्याला काय बोलतील भोळा हाय, बात नाही करत, बोलते निंद हाय, खोटेपणा बोलत नाही, चेष्टा नाही करत, त्याला हसतील ना? इथं बोलते ना यांच्याकडे लक्ष नको ठेवू, खरा कोण हसतो नाही जो सुरुवातीला हसतो तो. इब्रू म्हणजे असं म्हण आहे तो एक विषय तो काही का कारण बघूया त्या जगात शेवटी कोण हसणार आहे. जर तुझ्यावर हसी तू त्यांच्यावर हस, तुम्हाला काय मिळणार आहे? मी माणूस माझ्या मार्गाला मी मानते, मला माहिती आहे की मी जे काय करते मी कुठल्या मार्गात चाललेला ते सांगतो, चांगला मार्ग आहे, मी कशाला तुमच्याकडे लक्ष देईन? आपण स्वतःहून मनामध्ये असा विचार केला पाहिजे. समजा की आपल्याला लाखो आणि लाखो पैसे मिळणार आहेत आणि माणसं आपल्याला हसतील की आपण ते पैसे घ्यायला जातो, आपण ते पैसे घ्यायला जाऊ का नाही जाणार? नाही, मी जर पैसे घ्यायला जाईन तर माझ्या माणसं माझ्यावर हसतील असा कोण बोलला कधी? ज्याला हसायचं आहे त्याला हसून द्या, ज्याला माझ्यावर काही निंदा करायची असेल तर करून द्या. मला आता लॉटरी लागले मी पैसे घ्यायला जाते, कोण हसल हसून द्या, बघूया कोण हसल, बघूया कोण मजा करते मग पैसे आल्यानंतर. तसाच तोरा आणि मी सोत हा तोफली, दावी दादा बोलते तोफली तोरात पिका मे अल्फेजा व खासेफ, तुझा शास्त्र तुझा मी सोत हजार आणि लाखो आणि पैसो आणि निंद आणि हिरो मोत्याशी माही जास्ती चांगलं महत्व आहे तुझं शास्त्र आणि तुझा मी सोत. म्हणजे आपण जेव्हा ते पाळतो आपल्याला दर मिनिटाला दर सेकंडला आपल्याला मोठी लॉटरी लागते परमेश्वराकडं आणि आपण लक्ष देऊ हे आलतू फालतू माणसं काय बोलतात, ते त्याला अक्कल आहे तो बगल माणसं काय बोलतात तो लक्ष दे. हे लिहिलं आहे आपल्याला माहिती आहे की आपली आत्मा मरू शकल जर आपण या माणसांचं लक्ष देऊ. मग आपण कसा करू हे माणसं काय बोलतील त्याच्यापाय आपण आपला आत्माला आपण जळून देऊ? आणि ते बोलतात पिरक्या अबोतला पण आपण सकाळी नमाई दररोज वाचतो, हे वे आज का ना मेर काल का ने शेर नसवतेचो ना विकाशे बसमाईम. आणि दावीद राजा अजून आपल्याला काय बोलला? अजून दावीद राजा अजून बोलते तेलीमला बोलते वादा बेरा बेदोते खा निगेद मेलखीम विलोयबोश. दावीद राजा बसला होता मोठा मोठा राजा संगत, कुठल्या कुठल्या देशांचे राजा बसलं होतं, ते राजा लोक काय बात करतात स्त्रियावरून बायकावरून पैशावरून लढाईवरून? दावीद राजा बोलला नाही मी दुसरी बात करीन, मी परमेश्वरावरून बात करीन, मी चांगल्या मार्गाला माणसाने कसा चांगला वागला पाहिजे माणूस की कशी चांगली होईल ती मी ती बात करते. मी कोणाला शरम, मला शरम शरम नाही वाटली की ते दोघं ते माणसं स्पोर्टवरून बात करतात आणि नट नटीवरून बात करतात आणि निंदा करतात आणि वाईट वाईट बात करतात आणि मी नुसता ऐकता मी परमेश्वरावरून शास्त्राची बात करते मला शरम नाही वाटली. हे जिवडाय तिली वाद बेरा बेदो ते खा नेगेत मेलाखीम, राजांच्या विरुद्ध मी बात केली मला शरम नाही वाटली. हे आपण बघतो इशाया पण बोलला असा की जेव्हा तुमच्या समोर कोण आला असा बात करल, इशाया नबी काय बोलते भविष्यवादी, आलकेन जमती पण आहे का हलामीश वायदा किलो ए बोश, मी मला मन झीट केला आणि मला शरम नाही वाटली आणि मला काय करायचं आहे ते केला, मला काय बोलायचं आहे ते बोललो, मी शेजारकडे वाईट शेजारकडे लक्ष नाही ठेवलं. मी रब शलोम शुभद्रोन आला व शलोम मोठे सजग होते, ते अख्खे इस्रायल फिरत होते, ते पण भाषांतर करत होते कुठं कुठं माणसांना चांगला मार्ग दाखवत होते.
त्या पुस्तकात असा लिहिलाय, जेव्हा लोतनी अब्राम अविनूला सोडला आणि तो सेदोम गावाला राहायला गेला, ताबडतोब त्याच्यानंतर आपण वाचतो परमेश्वर असा बोलला अब्राम अविनू सांगला लोत मी त्याला सोडल्यानंतर काय बोलला परमेश्वर अब्राम अविनूला, काय स्पेशल होता? लोत मी त्याला सोडला तेव्हा परमेश्वराने बात केली अब्राम अविनू सांगत, आणि त्या ताबडतोब असा अर्थ लिहिलाय की जोपर्यंत लोत तो दुष्ट अब्राम अविनू सांगत होता परमेश्वर अब्राम अविनू सांगत बात करू नाही शकला। म्हणजे एवढा परिणाम हा आहे वाईट माणसाचा की माणूस एवढा अब्राम अविनू सारखा सदिक, अब्राम अविनूवर काय वाईट परिणाम झाला लोतचा? नाही झाला। जेव्हा त्यांनी जरासा काहीतरी बरोबर नाही बघितला ताबडतोब तो बोलला खलास तू जा उजव्या बाजूला मी जाते डाव्याला, जशी डाव्याला मी जाईन उजव्याला। अब्राम अविनू त्याच्यावर काय परिणाम नाही झाला, पण आपण वाचतो शास्त्रात की जोपर्यंत लोत अब्राम अविनू सांगत होता परमेश्वर अब्राम अविनू सांगत बात नाही करत। खरं बघायला गेला इथं मोठा जरासा अभ्यास आहे की दुसऱ्या जागेवर लिहिलंय कुठं मित्राश अभिनंदन बोलतात दुसऱ्या जागेवर की परमेश्वर जरासा रागवलेला होता अब्राम अविनूवर, असा लिहिलंय का? परमेश्वर असा बोलला हा अब्राम अविनू सगळ्या जगात सगळी माणसं आहेत, परजाती माणसं आहेत, त्याच्या कुटुंबातली माणसं ना आहेत, परकी माणसं आहेत, सगळ्यांना तो जवळ घेते अब्राम अविनू, आणि त्याच्या भावाच्या मुलाला त्यांनी जवळ का नाही घेतला, त्याला का लांब हाकलला? आपण काय बघतो इथं की परमेश्वर जरासा बोलते तुम्ही असा का केलास, लोतला का हाकललास, त्याला जवळ का नाही ठेवलास? तर इथं मोठा प्रश्न आहे आता, जर परमेश्वराला पाहिजे होता की लोत अब्राम संगत राहील मग कशाला परमेश्वर बोलते नाही मी अब्रामाच्या संगत बात नाही करत कारण त्या संगत लोत आहे, जर लोत त्याला सोडल तेव्हा मी त्या संगत बात करू शकेन, पण जोपर्यंत लोत त्या संगत आहे हा दुष्ट आहे मी अब्रामाच्या संगत बात करू नाही शकत। परमेश्वराला पाहिजे की लोत सोडल एका साईडने बघायला गेला एका बाजूनी, तर परमेश्वराला पाहिजे की लोत त्याला सोडल कारण परमेश्वराला अब्रामाच्या संगत बात करायची आहे, आणि जोपर्यंत लोत आहे तर परमेश्वर त्या संगत बात नाही करू शकत अब्राम अविनू सांगत, मग म्हणजे ह्याचा अर्थ परमेश्वरला पाहिजे की लोत त्याला सोडून जाईल। पण दुसऱ्या बाजूने बघायला गेला परमेश्वर बोलते कशाला लोत तुझ्या संगत, कशाला लोतला हाकललास, मला पाहिजे लोत तुझ्या संगत राहील, मी बात नाही करू शकणार पण मला पाहिजे लोत तुझ्या संगत राहील, याचा अर्थ काय? असं उत्तर देतात की आपल्याला माहिती आहे, पण अगोदर सांगितलं ओय लरशा ओय लिशखेनो, ओय म्हणजे संकट दुष्ट माणसाला आणि संकट त्याच्या शेजाराला। आपण बघतो की एवढी वाईट आहे परिणाम वाईट शेजाराची दुष्ट माणसाची एवढी परिणाम आहे त्याच्या शेजारावर की परमेश्वराला पाहिजे केव्हा अब्रामाविनू त्या दुष्ट माणसाला लोतला जवळ घेईल त्याला चांगला मार्ग दाखवायला प्रयत्न करल, पण ही परिस्थिती अशी आहे की जोपर्यंत लोत त्या संगत राहील परमेश्वर बोलते मी तुझ्या संगत बात करू नाही शकत। परमेश्वरला बात करायची आहे भविष्यवादी संगत अब्रामाविनू संगत, पण परमेश्वर बोलते मला पाहिजे की तू त्याला जवळ घे, कारण का अब्रामाविनूवर परिणाम नाही झाला। जेव्हा लोत येईल अब्रामाविनूकडं तो अब्राम अविनू सारखा वागल, बहुतेक माणसा जेव्हा दुष्ट माणसाच्या कंपनीमध्ये येतात त्यांच्या संगत फिरतात खातात पितात तर दुष्ट माणसाचा परिणाम होतो माणसांवर, पण अब्राम अविनू असा होता की तो अख्खी जग मूर्तीपूजा करत होते त्या टाईमवर आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला नाही त्यांचा परिणाम त्याच्यावर, त्यांनी त्याला मला चांगला मार्ग शिकवला, म्हणून अब्राम अविनू काय केला पाहिजे त्यांनी दुष्ट माणसाला पण जवळ घेतला पाहिजे त्याला मला चांगला मार्ग दाखवला पाहिजे। पण आपल्यासारखी माणसं आपल्यावर परिणाम होते आपण त्या अब्राम अविनू आहो, म्हणून आपण सांभाळला पाहिजे की दुष्ट माणसाशी दूर राहिला पाहिजे।
आणि कोण होता हा हा लोत? आपल्याला वाटते की हा एक डाकू गुंडा होता, चोर होता. आपल्याला माहिती आहे शास्त्रात लिहिलं आहे त्या लोतनी त्याचा जीव कसा दिला पाहुण्याला वाचवायला. त्याकडे पाहुणे आले होते, हे देवदूत आलं होतं अब्राहम अविनूकडं त्याला सांगायला की तुला मूल होईल, इसहाक होईल. त्यानंतर सेदोमचा गावात गेले सेदोमचा नाश करायला आणि लोतच्या आणि त्याच्या कुटुंबाला वाचवायला. त्याची मुली होत लग्न झालेली मुली आणि त्यांचं त्याचं जावं आहे ते बोलले ना, ते हसले तिला नाही गाले, ते मेले तिथं. त्याची बायको पण देवदूत बोलले पाठीमागं नको बघू, त्या लोतच्या बायकोनी पाठीमागं बघितला, ती पण एक मिठासारखी झाली. पण त्यांनी जीव दिला, तो बोला मी तयार आहे माझ्या मुलीला काय पाय ते करा पण माझ्या पाहुण्याला तुम्ही हात नको लावू. त्यांनी जीव दिला आणि तो दिवस तो रात्र होता तेव्हा ते लोक आले होते त्याच्याकडं. त्याने तिने लोकांना काय खायला दिला? मत्स्योत लिहिला शास्त्रात, म्हणजे पेसाक होता. आणि आपले बापदादांनी सगळं शास्त्र मिळायच्या अगोदर सिनाई डोंगरावर त्याच्या अगोदर अब्राहम अविनू इसहाक याकोब ते लोक सगळेजण शास्त्र पाळत होते, कारण ते भविष्यवादी होते. त्यांना माहिती होता परमेश्वराला कुठला नियम पाहिजे आपण पाळू, परमेश्वराने त्यांना सांगितलं आणि ते पाळत होते. नाही सगळीजण स्पेशल माणसं अब्राहम अविनूसारखा. आणि आपण बघतो की लोत पण पाळत होता, तेवढा दुष्ट होता, पण त्याला ती सवय लागली होती अब्राहम अविनूसारखी. तो सेदोमला राहायला गेला आणि तिथं पाहुण्याला त्याने काय दिला त्या रात्री? तो दिवस पेसा होता रात्री आणि त्याने त्याला मसोद खायला दिला. तरी पण दुष्ट राहिला झाला तो का? आपण वास्तुशास्त्रात असा लिहिलाय वैसा लोत मिखे दे. काय ह्याचा अर्थ? तो बोला मला नाही पाहिजे अब्राहम आणि नाही त्याचा परमेश्वर. कसा बोलला तो असा? मला नाही पाहिजे अब्राहम, मला नाही पाहिजे आता परमेश्वर. ह्याचा अर्थ तो एकदम माणूस दुष्ट झाला. आणि असा दुष्ट माणूस मत्सोत करते पेसासाठी आणि पाहुण्यासाठी जीव देते, ह्याचा अर्थ असा आहे. जेव्हा लोत बोला मला नाही पाहिजे अब्राहम, मला नाही पाहिजे आता परमेश्वर, नाही काय मला नाही पाहिजे, मला मुश्किल पडते, मला कठीण पडते हे, कारण माझ्याकडे वाईट गुण आहेत, माझ्याकडे वाईट हाऊस आहे. त्याला खा पिया बायका त्याच्या मनामध्ये हे वाईट हाऊस होते. त्याला माहिती होतं की परमेश्वर हा जगाचा मालिक आणि शास्त्र मिसवत पाळलं पाहिजेत आणि तो पाळत होता. पण वाईट गुण, वाईट हाऊ हाव 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 ह्याची हाऊस ह्याची हाऊस ह्याची हाऊस, तो म्हणून दुष्ट झाला. शास्त्र शिकू शकल आकाशशास्त्र सगळा पाळल, पण ते वाईट हाऊस हाऊस आहे ते पण ते भरपाई करल, तो माणूस दुष्ट झाला. आणि हा होता लोत. म्हणून बघतो की लोतला एवढी शिक्षा का मिळाली मोठी, कारण त्याने बघितला तो किती वर्ष चालत होता अब्राहम अविनू संगत. आणि त्याने बघितला अब्राहम अविनू किती मोठा त्याचा विश्वास किती मोठा भरोसा किती होता परमेश्वरावर. आणि त्यांनी बघितला की जेव्हा जोपर्यंत लोतनी बघितला की जोपर्यंत तो अब्राहम अविनू संगत हाय परमेश्वर नाही बात करत अब्राहम अविनू संगत, त्याला माहिती होता. तू बघतस तुला समजला, लोतला समजला की तो हाय म्हणून परमेश्वर बात नाही करत. मग तू कशाला गेलास सेदोम गावात राहायला दुष्ट माणसा संगत? तुला माहितीये किती वाईट परिणाम हाय, तू एवढा दुष्ट नाहीस मोठा, तू सगळा पाळतस पण तुझ्या मनामध्ये जरासा वाईट हाऊस आहे त्याच्या पायी परमेश्वर अब्राहम अविनू संगत बात नाही करत. आणि तू त्या पापी माणसासंगत राहायला गेलास, तुला माहिती आहे किती परिणाम होईल तुझ्यावर वाईट, काय डेंजर आहे तू ती जागा, तरी पण तू गेलास. ह्याचा अर्थ की तुझी विश्वास तुझा भरोसा परमेश्वरावर मजबूत नाही नाजूक आहे, मग तुझ्यावर परिणाम लय मोठा होऊ शकेल त्या वाईट माणसांचा, तरी पण तो गेला म्हणून त्याला ती शिक्षा मोठी मिळाली. आणि जर आपण वाचतो शास्त्रात की परमेश्वर बोलते अब्राहम अविनूला पण वाईट शेजाराशी लांब राहा, की जोपर्यंत लोत होता आणि अब्राहम अविनूवर परिणाम नाही होईल तरी पण आपण बोलतो अब्राहम अविनूला सांभाळ, तुझ्या संगत परमेश्वर बात नाही करू शकत,
तर अब्रामावर असं त्याच्यावर परिणाम होऊ शकल, आपल्यावर किती परिणाम वाईट होऊ शकल की आपण जर दुष्ट माणसाच्या जवळ त्यासंगतले बात करू, त्यासंगत बसू, कॉफीच्या फिरायला जा, कुठे कुठे जा त्या संगत. एक गोष्ट आहे, खरी गोष्ट. ही गोष्ट सांगायचा राब एलियाहू लोपियान, जेखे चदिक लेवरखा, तो सांगते ही गोष्ट जेव्हा तो लहान होता तेव्हापासून, तो बोलते 100 वर्षाच्या वरती ती गोष्ट आहे ती. तो असं बोलवता, तो होते मी लहानपणी मी एक इशिवामध्ये शिकवतो आणि आमच्या गावात त्या शहर तिथे एक शहर होती, एक शहर होता तिथे एक मोठा मोठी बिल्डिंग होती, जुनी हॉस्पिटल आणि मोठ्या लाकडाची नाही बांधलेली होती ती, दगडा विटाची नाही बांधलेली होती ती, लाकडाची बांधलेली होती. किती वर्ष पूर्वी तो हॉस्पिटल कधी बांधलं आहे कोणाला आठवण नाही जास्ती, कोणाला माहीत नव्हतं आहे किती वय किती वर्ष हा हॉस्पिटल उभं आहे. म्हाताऱ्या माणसाला पण विचार त्यांना माहीत नाही, म्हणजे एकदम जुनं हॉस्पिटल. तो म्हणते की ज्या जेव्हा तो त्या इशिवात शिकत होता त्या गावात, एका दिवशी सगळ्या मोठे मोठे डॉक्टर आलं होतं अख्ख्या जग्याशी, त्या तिथं बोललो होतं आपण, कारण त्या हॉस्पिटलचे कमिटी ते मॅनेजर आणि ते सगळे होते मोठे मोठे डॉक्टर. त्या लोकांनी मोठे मोठे प्रोफेसर लोकांना बोलला होता अख्ख्या जगातून, आणि स्पेशल पोलंडशी वारशाशी बोललो, आमच्या गावात या, आम्हाला एक इथं काहीतरी स्पेशल आमच्या गावात आमच्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी आम्हाला समजत नाही काय चाललं आहे इथं, कारण माणसं तिथं येतात त्या हॉस्पिटलमध्ये, समजा सर्दी आहे, खोकला आहे, कुठलं प्रॉब्लेम आहेत ना, एकदम डेंजर, आणि ते हॉस्पिटलमध्ये झोपतात, आराम करतात, ट्रीटमेंट घेतात, आणि कधी बहुतेक माणसं जास्ती बिमारी होतात आणि नवीन नवीन रोग त्यांच्या अंगात येते मिळते, त्यांचा रोग दुसरा होता आणि बघायला गेला आता दुसरा रोग आहे जास्ती मोठा. एकाचा नुसता पोट दुखला आणि निघताना पण बघतात की हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा कबेज म्हणजे काय होतातली तिलामध्ये काळजी तिठ्या मला समजत नाही एवढा, असा डेंजर काहीतरी लहान लहानसा प्रॉब्लेम आणि मोठा मोठा प्रॉब्लेम डेंजर माणूस कधी कधी मेला. तर त्या लोकांनी बघितला, बरेच दिवस असा चाललाय, म्हणून त्या लोकांनी मोठे मोठे प्रोफेसर अख्ख्या जगाशी तिथं बोललो होतो, आम्हाला सांगा आम्हाला काय तुम्ही काय तुमचा सल्ला देता आम्हाला. वारशा मोठा गाव आहे पोलंडला, ते तिकडचे प्रोफेसर त्या लोकांनी चेक केला आणि मग त्या लोकांनी एक डिस्कशन केला आणि त्यांचा मस्काना म्हणजे डिसिजन अशी होती. ते बोलले ही बिल्डिंग एकदम जुनी आहे आणि इथं काय नवीन काय केलं नाही, सगळ्या तशीच उभी आहे ती बिल्डिंग, किती 100, 200, 300 वर्ष ती उभी आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये वर्ष ले माणसं तिथं, ले माणसं बिमारी माणसं तिथं जम्प्स वाईट जम्प्स ते भिंतीमध्ये लाकडामध्ये घुसलेलं आहेत आणि जेव्हा कोण माणूस येतं त्या हॉस्पिटलमध्ये त्या खोली झोपतं तर ते जम्प त्याला लागतात, असं आहे. आणि इलाज काय ह्याचा, इलाज आहे की सगळं हॉस्पिटल तोडायचा आणि सगळं लाकडं जाळायची आणि दुसऱ्या कुठेतरी नवीन हॉस्पिटल बांधायचं, आणि ते तसाच केला. तो बोलते मला आठवण, आम्ही लहान होतो, आम्ही सगळीजणं बघायला गेलो होतो ही मोठी बिल्डिंग कशी खाली पडते आणि सगळं लाकडं कशी नेतात गावाच्या बाहेर तिथं त्यांना जाळायला. ही एक गोष्ट, पण या गोष्टीचा उदाहरण काय आहे, आपण बघतो शरीराच्या रोग, शरीराचा रोग बघतो की एकामेकाला जम्सनी, ते जम्प भिंतीमध्ये आहेत, ते खैदाकीम बोलतात हिब्रूमध्ये, व्हिरूस ते विराली ते भिंतीमध्ये घुसतात आणि त्याचा परिणाम दुसऱ्या माणसावर होते, कारण हवा वाईट होतं जेव्हा माणूस बिमारी असतो तर त्याच्या हवा त्या टोळातून जी हवा निघतं त्याच्याने कोणाला पण तो जम्स तो रोग लागू शकते. आणि तसाच आहे जर माणूस पाप करतो तर त्याच्या बाजूला ती हवा आहे, ती हवा अशुद्ध आहे. जर त्या माणसाला पैशाची हाऊस आहे
जो त्या संगत बात करल, त्या संगत फिरल, त्याचं ऐकल, त्याला बघल, त्याला पण ही वाईट हाऊस लागल. याला बायकांची पण काय हाऊस आहे, त्या खासनंतर ती हाऊस लागल. कोणाला काय खायचं आहे, नुसतं खा 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 दिवस पोट भरायचा, किती पण पोट भरलाय तरी पण तो वकल आणि तो परत खाईल. हेटपण आहे खायला जो अख्खा दिवस खा खा, शेवटी कोणत्यासाठी का खातस? शेवटी कबरामध्ये किड्याला खायला देतस तू, त्यांना पोचासाठी तू खातस? पण जर अशा माणसांच्या जवळ गेला, त्याच्या संगत बसलो, उभा राहिलो, चाललो, आपल्यावर परिणाम होते. असा कोण मजबूत नाही बोलत नाही माझ्यावर परिणाम नाही होईत. परमेश्वर बोलते परिणाम होते, तर तू कोण बोलणारा माझ्यावर परिणाम नाही होईस होणार? तू काय ओळखतस तुझी आत्मा कशी बनलेली आहे? ज्यांनी तुझ्या आत्माला बनवलेलं आहे, उत्पन्न केलेलं आहे, तुझ्या शरीराला उत्पन्न केलेलं आहे, त्याला माहिती आहे तुला काय डेंजर आहे. जो फ्रिजिरेटर बनवतं तो आपल्याला सांगतं कायदे, फ्रिजिरेटरला असा असा अमुक अमुक तऱ्हेने वापरा, सांभाळा असा नको करू, वॉशिंग मशीनला सांभाळा. तो देतो आपल्याला कायदे, कागद येतात आपल्याकडे, विकत घेतो तेव्हा कागद असतात, अमुक अमुक तऱ्हेने वापरला पाहिजे, सांभाळला पाहिजे, जपला पाहिजे. तर ज्यांनी आपल्याला उत्पन्न केलेलं आहे त्याला माहिती आहे आपल्याला काय चांगलं आणि काय नाही चांगलं आपल्याला. आणि कोण आपण आपण बोलतो मला समजते की मला काय नाही होणार, ही कुठून आली हुशारी? म्हणून बोलते रब्बी यवलोपियन बोलते, तो सद्दीक असा बोलवता की जर या कुठल्या घरात माणसं राहिली राहत होते आणि त्या घरात ते लोक शब्दात नाही पाळत होते, किंवा त्या घरात ती बाई स्त्री महिन्याचा काय ते बिला आणि सगळं ते नियम पाळत नव्हती, किंवा दुसरं दुसरं पाप करत त्या घरात, त्या घरात पण जो कोण घुसल आणि राहील त्याच्यावर पण तो परिणाम होईल. आणि तो बोलते तो वळखत होता तो राव, मोठं मोठं सद्दीकी, मोठं मोठं सात्विक, ते कधी कुठं जायचे घराच्या बाहेर आणि कुठेतरी ते लोक राहायचे कुठल्या हॉटेलमध्ये किंवा हॉस्टेल, कुठे कुठली खोली घ्यायचे, त्यांच्या संगत खोलीत कोण झोपल? ते नाही होते तयार त्याच्या संगत खोलीमध्ये दुसरा कोण माणूस झोपल. ते लोक जर ओळखतात त्या माणसाला की तो मोठा सद्दीक आहे, त्याचं वागणूक चांगलं आहे, त्याचा मार्ग चांगला आहे, तेव्हा ते लोक तयार होते की आम्ही ह्या माणसासंगत झोपायला तयार आहे. तर ते लोक त्या झोपत नाही, बाहेर झोपतील. आता आपण कोणाला बोलत नाही की आपण पण असा वागला पाहिजे, पण आपण इथून उदाहरण घेतला पाहिजे, शिकला पाहिजे किती वाईट परिणाम आहे दुष्ट माणसांचा. आणि आपण जेव्हा दुष्ट बोलतो याचा अर्थ नाही दुष्ट माणूस म्हणजे डाकू किंवा गुंड, कोणत्या हातात छुरी आहे तो झाला दुष्ट. आपल्याला माहिती आहे शास्त्राप्रमाणे जो शब्दात नाही पाळत हालाखाप्रमाणे तो दुष्ट आहे. पण त्याला जवळ घेतला पाहिजे, त्याच्यात बात केली पाहिजे, पण अशी बात केली पाहिजे की आपला परिणाम त्याच्यावर होईल, नाही का आपण त्याच्याकडे जाऊ आणि त्याचा परिणाम आपल्याकडे आपल्यावर होईल. जो शब्दात नाही जो दाढी करते वस्ताराणी हालाखा बोलते की तो पण तो दुष्ट झाला. तो नॉन कशर खाते, जो अख्खा दिवस निंदा करते, त्याची बायको पळाली, त्याची मुलगी तिथे गेली होती, त्याचा मुलगा असा आहे, त्यांचा असा चालला आहे, तो चोर आहे, तो तो माणूस वाईट आहे, हे निंदा आहे, हा माणूस पण दुष्ट झाला. जो शास्त्रात काय लिहिला आहे तो नाही पाळत, तो प्रयत्न पण नाही करत पाळायला, तो झाला दुष्ट. एक नियम एक नाही का शास्त्र, तो बोलते मला हा नियम मला नाही पाळायचा आहे, तो पण झाला दुष्ट हालाखाप्रमाणे. हे काही नवीन नाही, लिहिलं आहे सगळ्या पुस्तकात. आपण आता नाही बोलत की माणसांना जवळ घेतला पाहिजे, जसं अब्राहम अवीनुने माणसांना जवळ घेतला पाहिजे, त्यांना शिकवला पाहिजे, दाखवला पाहिजे चांगला मार्ग, शास्त्रामध्ये किती गोडी आहे, शब्दात पाळणाऱ्यामध्ये किती गोडी आहे, आपण आपला तोंड सांभाळून निंदा नाही करणार, किती शांती, किती सलाम, किती शलोम होईल आपसामध्ये, भांडगडी कमी होतील, ह्याच्याने आयुष्य चांगलं होईल, किती मनुष्की होईल जगात चांगली, हे दाखवला पाहिजे लोकांना, त्यामुळे आपल्या जवळ घेतला पाहिजे. पण अशा माणसांना की त्यांची इच्छा हाय आपल्या जवळ यायला, कोण बोलते नाही मला तुझ्या जवळ नाही यायचं आहे, मला नुसतं पाहिजे तुम्हा संगत बस, आपण फिरू, आपण खाऊ, आपण पिऊ, मजा करू, मला काय सांगू नको, मला काय उधार नको देऊ. म्हणजे तू त्याला पाहिजे की त्याचा परिणाम माझ्यावर होईल, मी नाही जाणार.
काय बोलते नीताया अरबेली फिरक्या म्हणजे आपण त्याचे बोललो अगोदर. तो बोलला सुरुवातीला काय बोलला, अर हे एक मी शखेन रा शेजार दूर रा वाईट शेजार अशी. आणि मग तो मग काय बोलते पुढं, व्याधी खबेरला रशा चिटकू नको दुष्ट माणसाला. बघतो की किती डेंजर आहे, माणूस वरती जाऊ शकते, पुढं जाऊ शकते, मोठा सदिक होऊ शकते, पण तो शेवटी तो सगळा हरू शकेल का? तो दुष्ट माणसा त्याला दुष्ट मित्र होता. आपल्याला माहिती आहे मोठं मोठं सदिकी मात्र वाटतं कधी कधी की सदिकी लोकांना परीक्षा आहे त्यांना मुश्किल नाही आहे. ते लोक हो सदिकी झालं, त्यांचं आयुष्य एकदम हलका होता, त्यांचे आईबाप सदिकी, ते लोक तोरा शिकायला गेले, मिथवत करत होते, त्या लोकांना वाईट मन नव्हता, त्या लोकांना त्यांची परीक्षा परमेश्वराने नाही घेतली. त्याला माहीत नाही तन्मूलमध्ये काय लिहिलं आहे, या जेवढा माणूस मोठा सदिक त्याची परीक्षा परमेश्वर घेते जास्ती मोठी परीक्षा, असा लिहिलं आहे तन्मूलमध्ये. जो मोठा सदिक त्याचा वाईट मन आपल्याशी जास्ती, आपल्या वाईट मनाशी जास्ती, कोणता वाईट मन मोठा जास्ती, त्याचा वाईट मन जास्ती मोठा. जेवढा तो जास्ती शिकल जास्ती पाळल त्याचा वाईट मन जास्ती मोठा असून, कारण परमेश्वराला त्याची परीक्षा घ्यायची आहे. आणि जर त्याचा चांगला मन मोठा होतं, थोडा शिकून मिसबोध पाळून परोपकार करून आपला चांगला मन वाढतं, आणि मग परमेश्वराला पाहिजे की आपल्या चांगल्या मनाची आणि वाईट मनाची मारामारी होईल, ती लढाईमध्ये आपण जिंकू, पण ती लढाई कशी पाहिजे, चांगला मन पण आणि मोठा मन, म्हणजे चांगला मन आणि वाईट मन ते दोघं सारखं पाहिजेत, त्यांची शक्ती त्यांची ताकद सारखी पाहिजे. जेव्हा माणूस तोरा शिकतं आणि मितवत पाळतं आणि त्याचं चांगलं मन वाढतं, तर परमेश्वर काय करतं, लढाईसाठी त्याचा वाईट मनाला पण वाढवतं आणि आता त्याची परीक्षा घेतं. बोलतात की हफेज खाईम सगळ्यांना सगळे वळतात, कोण होता हफेज खाईम, अबी इस्रायल मेईर कोहेन रादिम गावाचे. त्यांनी पुस्तक लिहिलं आहे गाईड युअर टंग, तोंड सांभाळा, असणारा त्यांनी मिश्ना ब्रुरा सुखानोर कोण लिहिलं आहे ते लिहिले, आणि बरेच बरेच पुस्तकं त्यांनी लिहिलेत. मोठा सदिक होता. बोलतात की जेव्हा तो 15 वर्षाचा होता, त्याला माहिती आहे की युरोपला एक अशी एक असा वाईट रोग, रोग म्हणजे आपला नाही रोग म्हणजे शरीराचा आत्माचा रोग, आपल्या जमातीमध्ये असा सुरुवात झाला की माणसं बोलली आपण धर्म सोडू, आपण युनिव्हर्सिटीला शिकायला जाऊ, आपण परदातीसारखा वागू, आपल्याला ते लोक पण आपल्या सांगा चांगलं वागतील. आणि आपण बघितलं जर्मनला काय झाला, अख्ख्या युरोपमध्ये कुठल्या देशात, अख्ख्या जगात बघायला गेला कुठल्या देशात ज्यू आपलं बेनी इस्रायल वागायला लागले परदातीसारखे, सगळ्यात जास्ती जर्मनला होता. त्यांच्या बँकेमध्ये मोठं मेनायल झालं ज्यू, कुठं कुठं धंद्यामध्ये दागिनं हिरा मोत्यामध्ये पैशामध्ये बुरसा म्हणजे आपण घेतो शेअर विकत घेतात, सगळ्यामध्ये युदी लोक पुढं गेले होते आणि ते बघू नाही शकले. आणि तेव्हा तो आपल्यावर तो शोआ आला, आपली 6 मिलियन गेले माणसं आपली, जिथं युदी जू म्हणजे आपला जू परदातीजवळ गेला, परदाती तो सहन करू नाही शकत, ताबडतोब तो वाईट वाईट कायदे सुरुवात करतो. कुठं जर्मनला, जर्मनला मोठे मोठे युनिव्हर्सिटी, जर्मनला मोठे मोठी माणसं शिकणारी म्युझिशियन चांगली, तिथून तिथून तिकडं आला शोआ, तिथं आला 6 मिलियन तिथं वारले. तर आपले युदीन पण असे होते, त्यांचा विचार होता आपण कशाला 11 दिवस तोरा शास्त्र 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 जरासा जगामध्ये काय चाललंय ते पण शिकवायला शिकला पाहिजे. त्यांचं नाव होतं मस्किलिन. ते बोलले नुसते ते असे बोलायचे युदीसारखा वागा घरात आणि बाहेर वागा परदातीसारखा. ह्या मार्गाशी कोण पाठीमागे नाही आला, जो गेला पुढं तो खाला शेवटी तो परदाती झाला, तो परत पाठीमागे नाही आला, धर्मा आपल्या धर्माकडे तो परत नाही आला. बहुतेक माणसं जी गेली या मार्गात ते परदाती झाले, त्यांची आठवण आज राहिली नाही बिखलाल. तर असा एक होता बोलते हफेज खाईम, बोलते जेव्हा त्याचा वय 15 होता तेव्हा एक असा एक माणूस होता, कधी पण त्याला भेटायचा आणि त्याला प्रयत्न करायला, त्याला पण खेचायला त्यांच्या मार्गाला, वाईट मार्गाला.
कधी पण किती बोलते त्याला मुश्किल पडला त्या माणसाशी लांब राहायला. आणि किती वर्ष पूर्वी जेव्हा हाफिज खान म्हणजे वय होता 70 आणि 80 आणि 90, कधी पण त्या माणसाचा नाव तो कधी ऐकायचा किंवा बोलायचा ताबडतोब तो थुकाचा खाली की माग क्षम होतो त्याला शाप द्यायचा. आपण बोला तो हाफिज खान सद्दीक होता तो कधी कोणी युदी आपल्या दोघांवर आपल्या जमातीवरून कोणत्या युदीवर विरुद्ध कधी काय बोलला नाही. किती नाजूक माणूस होता. पण जेव्हा त्यांनी त्याला आठवण यायची त्या माणसाची की तो त्याला वाईट मार्गाला न्यायला बघायचा तो त्याला शाप द्यायचा इम्मा हशेम विध त्याचा नाव खोडले जाईल असा तो बोलायचा. रब शलोम शिमातून बोलतात सांगतात गोष्ट त्यांच्या आजोबावरून. त्यांचा आजोबा मोठं सदिक होतो त्यांचं पण नाव होतं रब शालोम मोर्दिखाय मी बेरझॉन मोठं सदिक होतं. ते सदिक बोलतात त्यांच्या टायमाला पण 200 वर्षापूर्वी युरोपला आपल्या युदीम लोक शोधत होते आपल्याला आपण दुसऱ्या मार्गाला जाऊ आपण परदेशी सरका होऊ. आणि ते हळूहळू बघा पकडायचे जवान जवान मुलं आणि त्यांना रस्त्यामध्ये भेटायचे आणि त्यांच्या मनामध्ये काय काय वाईट वाईट टाकायचे त्या लोकांना प्रयत्न करायचे त्या लोकांना इशिवातून बाहेर काढायला इशिवा सोडतील आणि त्यांच्या संगत येतील शिकायला युनिव्हर्सिटीमध्ये. हिब्रू भाषा पण शिकतील ग्रॅमर पण शिकतील सगळं शिकतील पण पर्दाती लोकांचं पण शिकतील आणि शेवटी मग पर्दाची संघ लग्न करतील आणि त्यांच्या सगळ्या वागतील मग नातोंडा कोण होतील पर्दाती होतील शेवटी. बोलते त्याच्या आजोबाच्या गावात एक युदी होता. युदी तो काय होता तो टीचर होता शाळेत ग्रॅमर दिग्दुख. त्यांनी पण आपला चांगला मार्ग सोडलेला होता आणि तो पण जरासा तसा वागायला लागला. असा स्वतःहून वागला दुसरी बात पण तो ट्राय करत होता या लहान मुलाला. या लहान मुलाचं नाव होता शलोम मोर्दिखाय श्वद्रोन. फॅमिलीचं नाव आडनाव होता श्वद्रोन. त्याला ऐकू आला की हा एक मुलगा आहे लहान त्या मुलाला अक्कल्ले आहे एकदम चलाखी आहे एकदम स्पेशल मुलगा आहे. त्याचा विचार होता की ह्या मुलाला कसा मी माझ्या जाळीत पकडीन. त्यांनी मुद्दाम त्याला माहिती होता हा मुलगा सकाळी कधी शाळेत जातं. तो असाच जसा काय तो निघाला तो पण रस्त्यामध्ये होता. तो बरोबर त्या टायमाला रस्त्यावर निघाला घराच्या बाहेर पडला आणि तो त्याला तो मुलगा भेटला. त्याने दाखवला की मी असाच त्याला सहज त्याला मी भेटलो. त्याने त्या मुलाला विचारला तू ग्रॅमर शिकतस. मुलगा बोलला नाही आम्हाला एशियामध्ये ग्रॅमर नाही शिकवत. ग्रॅमर आम्हाला हळूहळू पुढं माहिती पडलं पण आम्ही ग्रॅमर नाही शिकत. मुलगा बोलला नाही आम्ही तलमूद शिकतो आम्ही शास्त्र शिकतो तिथं हाय ग्रॅमर आतमध्ये. थोडा शिकल तर त्याला ग्रॅमर शेवटी माहिती पडल पण स्पेशल एक तास ग्रॅमर नाही शिकत शिवामध्ये. शास्त्र शिकताना अक्का शास्त्र शिकून शेवटी ग्रॅमर माहिती पडतं मग कशाला स्पेशल एक तास ग्रॅमर शिकायचा. कामात आलेफ आ कामाचे बेद भाय कशाला शिकवायची गरज. तर त्या माणसाने ताबडतोब मुलाला सांगितला किती महत्त्वाची बात आहे तू ग्रॅमर शिकला पाहिजे असा केला पाहिजे. पण त्याचा विचार काय होता हळूहळू मी त्याला खेचीन माझ्याकडं आणि मग मी त्याला मी वाईट मार्गाला नेन त्या मुलाला. आणि तो कसा तरी त्याला शेवटी त्याला एक त्या हाताचा पुस्तक दिला. त्याला बोला बघ तुझं बाप इष्पाखा तुझे कुटुंब मला माहिती आहे ते लोक हे अगेन्स्ट आहेत पण ते तुला माहिती आहे मुख्य कारण अगेन्स्ट ते लोक अगेन्स्ट नाहीत त्यांच्या कुटुंबामध्ये माणसं अगेन्स्ट आहेत म्हणून असा त्यांनी काहीतरी मुलाला ठोकला काहीतरी फेक काहीतरी बोलता काहीतरी खोटा काहीतरी बोलला. त्याला बोलला बघ तू स्वतःहून इशिवा संपल्यानंतर रात्री झोपायच्या अगोदर किंवा सकाळी किंवा काय पाव खाताना तू काहीतरी जरासा या पुस्तक घेतली तुला मी तू शिक काहीतरी जरासा बरं. त्याने एक पुस्तक दिला तिला आणि तो मुलगा घरी गेला आणि तो मुलगा शिकत होता आईबापांना काय माहीत नाही. एक वेळा त्याला मोठ्या सद्दीककडे नेला. त्या सद्दीकचा नाव होता आदमोर रबी मेईर मी प्रिमिश्लान झेखेर सद्दीक वे कदोश लिवराखा. मोठा सद्दीक रबी मेईर प्रिमिश्लान गावाचा त्याला त्याच्याकडे नेला बराखात घ्यायला मुलासाठी. मग ते किती दिवस त्याला तिथे होते
आणि किती वेळा बराखा घेतली ते तिथं 2 दिवस होते. आणि जेव्हा बापाला ठरला की आता परत आपण आपल्या घरी परत जाऊ, त्यानं परत रावकडे गेले, सदीककडे गेले, मिशबराखा घ्यायला आणि आशीर्वाद आम्ही निघतो, आम्हाला शालोम बोला, आम्हाला आता आम्ही तुमची रजा घेतो, आम्ही आपल्या घरी जातो. तर त्या सद्दिकनी या लहान मुलाचा नाव होता शालोम मर्दखाय, त्यांनी शालोम मर्दखाय या लहान मुलाला त्याच्या मांडीवर घेतला आणि रबी मेईर त्याचा हात घेतला मुलाचं त्याच्या हातात आणि मग त्याने त्याला शिकवला काय, त्याला त्याला सांगितलं कसा वागायचं आयुष्यात. आणि मग त्या सद्दिकनी त्याचा 2 हात घेतलं मुलाच्या डोक्यावर ठेवलं आणि मग तो जोरात बोलायला लागला, बिनी आलतेले खिमा बेटा, त्यांच्या संगत नको जाऊ, त्यांच्या मार्गाला नको जाऊ, नको जाऊ, कारण ते लोक वाईट मार्गाला चाललेत, ते लोक वाईट मार्गाला धावतात आणि त्यांचा काय विचार, शेवटी तुझा रक्त खाली सांडाला खाली फेकायला निष्पोक दाम, शेवटी तर मला पाहिजे तुझा जीव घ्यायचा, तुझी आत्मा घ्यायला त्यांचा तो विचार चाललाय. रावी 2 वेळा आणि 3 वेळा ते बोलला, जोरात जोरात बोलला, एवढा असा जोरात बोलला की मुलगा आणि त्याचा बाप घाबरायला लागले. आणि मग नंतर त्याला बोलला इंग्लिश भाषात, बेटा तुला कोण बोलल, ग्रॅमर शिकायला किंवा दुसरा काय शिकायला, कोणता कधी ऐकू नको, नुसता तुझा पप्पा काय बोलतील ते ऐक, दुसरा काय कोण तुला काय बोलल रस्त्यामध्ये बोलत थांब, मी घरी जाईन माझ्या पप्पाला विचारीन, पप्पा मला कुठला परखा माणूस अमुक अमुक मला काय बोलला, पप्पा मी करू किंवा नाही करू. असे सदी की लहान मुलं आहेत, कोण मुलाला चॉकलेट देईल, मुलगा खातं नाही, पहिला आई बापाकडे जाईल, पप्पा मला चॉकलेट मिळाला आहे, मी हा चॉकलेट खाऊ शकते काय नाही, हा कॉशेर हाय काय नॉन कॉशेर, तू कबूल करतोस काय, मी दुसऱ्या परख्या माणसाकडून घेऊ काय नाही घेऊ, मी खाई काय नको खाऊ, खाऊ काय नको, तसाच तुला कोण तुझ्या तुला काय बोलल असा वा किंवा तसा वा असा पुस्तक घ्या, कोणता कधी काय ऐकू नको, त्यांचा विचार काय चालला आहे, तू शास्त्र धर्म सोडशील पण ते लोक गोडीनी येतात, कधी पण तुझा आईबाप कसं वागतात त्याप्रमाणे वाघ, तुझा आजोबा कसं वागवतात त्याप्रमाणे वाघ, आणि तेव्हा तुला मग सक्सेस होईल, तुला हसला खा होईल तुझ्या अभ्यासात, तू मोठा मोठा सदिक होशील आणि तुझं आयुष्य पण वाढतील. मग माझा मामी का तुला काय बोलते आठवण कर, तुला चांगलं होईल, असा तो सदिक बोलला. त्या सदिकला दिसला सदिकी लोकांना सगळं दिसतं, सुरुवात जगाच्या सुरुवातीपासून जगाच्या शेवटपर्यंत होतात. तिच्या मुलाचा बाप त्याला माहीत नव्हता ही गोष्टीला, तर माहिती नव्हती. जेव्हा तो त्या खोलीतून निघाला ताबडतोब तो खाली पडला आणि तो फेंट झाला. जेव्हा तो त्याला उठवला, पाणी वाटला त्या तोंडावर, झाला त्याला तो जागा झाला, मुलाला बोलला राबी तुला काय बोला, सदिक तुला काय बोलला, मला काय समजलं नाही. त्या शालोम त्या मुलाने सगळ्या बापाला सांगितला, तो माणूस होता मला भेटला रस्त्यामध्ये, त्याने मला पुस्तक दिलं, तो होती मी तो पुस्तक किती वेळा संपवला, पण मी शिकतो तो पुस्तक ग्रॅमर, मला वाटलं की तो माणूस दिसते मग आपल्यासारखा दिसते, त्यांना दाढी आहे, त्या डोक्यात टोपी आहे, तो सदिक दिसते, मी ते मी त्याचा ऐकला. ते लोक जेव्हा गावात आले, मुलाने परत तो पुस्तक दिला बापात, बापाच्या हातात, आणि बापाने तो पुस्तक बाहेर नेला, तिथं त्या कंपाऊंड होता, तिथं तिथं सगळी अख्खी कुटुंब, नवरा बायको मुलं सगळी बाहेर गेले बघायला बाप काय करते. बापाने मॅचेस घेतली आणि आग लावली आणि त्या पुस्तकाला आगात आगीत जाळला आणि त्या डोळ्यातून पाणी निघत होता. तो पुस्तक ताबडतोब जळले गेला. शास्त्रात लिहिलं आहे उभी आरता हरामी किरबेखा, तुमच्यामध्ये काय वाईट आहे त्याला लवकर काढला पाहिजे. आणि हे तेव्हा ह्या गोष्टीच्या नंतर तो राव तो सदिक होता, तो लहानपणी तो शालोम मर्दखाय तो वाचले गेला, नाहीतर तो आज आपल्याला इस्रायल लोकांना आपल्या जमातीला तो सदिक नाही मिळाला असता. त्याने किती मोठी आणि पूर्ती पुस्तकं हालाखा नियममध्ये लिहिलेले आहेत, तो किती मोठा सदिक होता, त्याला पण खाली पाडायला बघितला कोणी, वाईट माणसाने. म्हणून आपल्या फिरक्यावतमध्ये नित्यार बेली काय बोलते, लांब राहा दूर राहा वाईट शेजाराशी,
आणि नको चिटकू नको 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 जाऊ संगत दुष्ट माणसा, कारण का व्याल तिथ्या येश मिना पुरण शेवट काय बक्षील वाईट शेजार दुष्ट माणूस त्यांचा सगळा सक्सेस हचला खाब होता थिबरूमध्ये त्या लोकांना, त्यांचा पैसा धंदा चांगला चालला आहे, त्यांची बायको पोरा गाडी आहे त्याला मोठी, त्याचा मोठा बंगला आहे, त्याची फॅक्टरी आहे, त्याच्या बँकामध्ये अकाउंटमध्ये एवढे पैसे आहेत, तो फिरायला जाते आका जग, तो किती मजा करते, आपल्या मनात बोलू शकतो हा मी एवढा मी एवढा वाईट नाही करत आणि मला एवढा नाही मिळत, मी मी चांगला वागते आणि मला एवढा एवढा पैसा नाही, माझ्याकडे एवढी गाड्या नाहीत, एवढा बंगला नाही, एवढी फॅक्टरी नाही माझ्याकडे, माझ्याकडे बँकेमध्ये एवढे पैसे नाहीत माझ्या, मग जर परमेश्वर बोलते दुष्ट माणूस त्याला शिक्षा, त्याची शिक्षा कुठं आहे, निताय हार्बेली बोलते व्याल तिथ्या येश मिना पुराणूत, धीर धड धड असा तुला शेवटी दिसल परमेश्वरचा हिशोब आहे, कधी परमेश्वर माणसाकडून फेडून घेईल त्याचं पाप हे आपला हिशोब नाही, कोणाकोणाकडून सुरुवातीला पाप फेडून घेतं परमेश्वर ताबडतोब शिक्षा देतं, कोणाकोणाला नंतर, कोणाकोणाला किती 20 वर्षांनी, कोणाला 50 वर्षांनी, कोणाला 100 वर्षांनी, कोणाकोणाला ह्या जगातून ह्या जगात शिक्षा नाही दिसत दिलं, कधी दिसल, जेव्हा तो त्या जगात येईल तेव्हा त्याला तिथं फेडायला लागेल, म्हणून बोलते नितार बली आज तिथेश मिना पुराणूत, परमेश्वर आपल्याला वाचवल, आपल्या मुलांना नातोंडांना आपल्या सगळ्या कुटुंबाला वाचवल की आपण वाईट शेजाराशी जराशी दूर राहू, आपण दुष्ट माणसाला जवळ नाही जाणार आणि परमेश्वर आपल्याला नुसता अख्खा आयुष्य चांगला दाखवल, आमेन केनी रचो। आत्ताच तुम्ही येशिवा दात उतुनाचे प्रमुख हराब शिमशोन बामनोलकर अश्दोद इस्रायल यांचा तोरावरील अभ्यास ऐकलात। दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 ते 8:30 या दरम्यान एझोर बेथ अश्दोद येथे तुम्ही तोरावरील अभ्यासासाठी येऊ शकता। पुढे अशाच प्रकारचे डिस्क येशिवा काढणार असून त्यात ज्यांना प्रकृतीसाठी निर्वाहासाठी गृहशांतीसाठी मुलाबाळांचे भले आणि मरण पावलेल्या नातेवाईकांच्या शांतीसाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी खाली फोनवर संपर्क साधावा 0886568 84 किंवा मोबाईल 0527658 362 अशी आमची नम्र विनंती आहे। धन्यवाद।